नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआय तपास पूर्ण झालाय. तपास पूर्ण करून सीबीआयनं त्यांचा अहवाल नवी दिल्ली मुख्यालयामध्ये सादर केला आहे. 3 आठवड्यामध्ये सीबीआय या प्रकरणात आपली भूमिका सुस्पष्ट करेल. सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त झाली. ही हत्या झाली तेव्हा राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते. दाभोलकरांच्या हत्येनंतर ही हत्या नक्की कुणी केली, त्यामागचा हेतू काय, त्या संदर्भातला कट कसा रचला गेला, अशा स्वरूपाचे विविध प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. दरम्यान पुण्याचे माजी पोलीस आयुक्त राहिलेल्या पदाधिकाऱ्यानं दाभोलकरांचे मारेकरी सापडावेत याच्यासाठी प्लॅनचेट केल्यानंही एक वाद जन्माला आला होता. हे सगळं प्रकरण कालांतरानं सीबीआयकडे सुपूर्द झालं आणि आता सीबीआयनं हा संपूर्ण तपास केल्यानंतर आपला अहवाल नवी दिल्ली मुख्यालयात सादर केलाय. पुढील 3 आठवड्यात सीबीआय या प्रकरणी आपली अंतिम भूमिका मांडेल आणि दाभोलकरांची हत्या नक्की कुणी केली, कोणत्या हेतूनं केली, याबाबत आजवर पडलेला पडदा दूर होईल अशी अपेक्षा आहे.